Namaste student, yesterday you have learned to show the root of 5 number on a number line. तर गेल्या तासिकेला आपण वर्गमूळ चिन्हामध्ये 5 म्हणजे ही संख्या आपण संख्या रेषेवरती दाखवलेली आहे. तर आज आपण वर्गमूळ चिन्हामध्ये 7 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. टू शो द रूट 7 नंबर ऑन ए नंबर लाईन. ओके, तर त्या पद्धतीने आपण ही संख्या आज संख्या रेषेवरती दाखवणे. मागे आपण रूट 5 इथे तुम्हाला दिसत आहे, मागील तासिकेला आपण रूट 5 ही संख्या या पद्धतीने दाखवलेली होती. आता रूट 5 दाखवण्यासाठी तुम्हाला एवढीच आकृती काढावी लागेल. जर तुम्हाला रूट 7 दाखवायचा सेपरेट क्वेश्चन विचारला असेल तर तुम्हाला रूट 5 आधी दाखवावी लागेल. त्यासाठी रूट 5 इथंपर्यंत तुम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागेल की जे गेल्या तासिकेला आपण केलेलं आहे, आणि या पद्धतीने पायथागोरस थेरमप्रमाणे रूट 5 ची व्हॅल्यू काढली हेही दाखवावं लागेल. रूट 5 दाखवल्याशिवाय पुढची संख्या रूट 7 येणार नाही, कारण रूट 5 नंतर येणारा नंबर आहे रूट 6 आणि रूट 6 नंतर येणारी व्हॅल्यू आहे रूट 7. त्यामुळे तुम्हाला रूट 7 दाखवण्यासाठी तुम्हाला पहिले रूट 5 चं कन्स्ट्रक्शन करावं लागेल, नंतर 6 अँड 7, म्हणजे एकाच रेषेवरती तुम्हाला रूट 5, रूट 6 अँड रूट 7 जी नंबर आपल्याला दाखवायला, जो नंबर आपल्याला दाखवायला सांगितले तो दाखव, जिथपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कन्स्ट्रक्ट करत राहावा लागणार आहे. सो रूट 7 येण्यासाठी तुम्हाला रूट 5 आपण गेल्या तासिकेला शिकलो. आपण त्याच्या पुढची कोणती व्हॅल्यू होते ते पाहणार आहोत. जोपर्यंत आपले रूट 7 येत नाही तोपर्यंत आपण रूट 7 कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर लक्ष द्या, आपण रूट 5 पर्यंत आलो होतो. रूट 5 हा नंबर तुम्हाला मागील तासिकेला पाहिला आहे. आता पॉईंट टी वरती आपण जो आहे तो रूट 5 आलेला आहे. तर आता पॉईंट टी वरती कंपास ठेवून आपल्याला 1 सेंटीमीटरचा झार्क आपल्याला घ्यायचा आहे. तो मी 1 सेंटीमीटर डिस्टन्स याच्यामध्ये घेतलेला आहे आणि इथे आर्क टाकलेला आहे, आणि तो आर्क या पद्धतीने आहे. बरोबर आहे. तर या पॉईंटला आपण नाव देऊयात टी झाल्यानंतर. हा टी पॉईंट होता. ओके, हा एम आहे, हा टी आहे. आता हा आपण डब्ल्यू घेऊया. ओके, हा पॉईंट आहे आपला डब्ल्यू, आणि इथे पॉईंट हा आर होता. इथे आपण पॉईंटला नाव देऊया एक्स. ओके, म्हणजे आता तुम्हाला पॉईंट एक्स, लक्ष द्या इकडे पॉईंट एक्स आणि पॉईंट ओ हे दोन्ही पॉईंट आपल्याला काय करायचे, जॉईन करून घ्यायचे आहेत. ओके, या पद्धतीने मी जॉईन करते पॉईंट ओ आणि पॉईंट एक्स. त्या पद्धतीने आपला दुसरा राईट अँगल तयार होईल. पाहिला तुम्ही ट्रँगल ओ टी आणि एक्स, ट्रँगल ओ टी, ओ टी आणि एक्स हा दुसरा राईट अँगल ट्रँगल तयार होईल. या राईट अँगल ट्रँगलमध्ये ओ टीची व्हॅल्यू किती आहे रूट 5, म्हणजे टी हा पॉईंट ओ पासून टी पर्यंतचं डिस्टन्स काय आहे, म्हणजे टी या पॉईंटची व्हॅल्यू रूट 5 आपण काढली होती, म्हणजे ओ टीचं डिस्टन्स किती असणार आहे रूट 5 आहे. बरोबर आहे. आणि एक्स आणि टी या दोघांचं एक्स टी बरोबर किती असणार आहे, इथे 1 सेंटीमीटरचाच आर्क आपण घेतलेला आहे. बरोबर आहे. आणि ओ टीचं डिस्टन्स किती असणार आहे, ओ टीचं डिस्टन्स हे रूट 5 असणार आहे. बरोबर आहे. ओके, मग आता आपण ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल ओ टी एक्समध्ये पाहणार आहोत. ओके, सेकंड आपण पाहणार आहोत इन राईट अँगल ट्रँगल ओ टी एक्स बाय युझिंग पी टी, दॅट इज पायथागोरस थेरम. मी इथे म्हणू शकतो आपण त्रिकोण ओ टी एक्समध्ये पायथागोरस प्रमेय वापरून, बरोबर, वापरून आपण काय करणार आहोत, याची व्हॅल्यू काढणार आहोत. आता ओ टी एक्स या राईट अँगल ट्रँगलमध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये ओ एक्स हा कर्ण आहे. बरोबर आहे. म्हणून कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजा इतका असतो. आता ओ टी एक्समध्ये ओ एक्स हा कर्ण आहे आणि ओ टी ही एक बाजू आहे, ओ टी एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे टी एक्स. ओके, टी एक्सचा स्क्वेअर. मग तुम्ही करू शकता ओ एक्सचा स्क्वेअर बरोबर ओ टीची व्हॅल्यू किती काढली. आता आपण ओ टी म्हणजे ओ पासून टीपर्यंतचं डिस्टन्स हे रूट 5 आहे.
ओके रूट ऑफ 5 चा स्क्वेअर प्लस टी एक्स ची वैल्यू अपन 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे बरोबर रूट 5 चा वर्ग किती येतो म्हणजे रूट 5 म्हणजे रूट 5 पहा इकडे रूट 5 रूट 5 चा वर्ग म्हणजे पहा इथे आपल्याला काढायला लागेल नाही का इथे आपल्याला रूट 5 चा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर वर्गमूळ चिन्ह निघून जातं तीच संख्या राहते म्हणजे आपलं उत्तर रूट 5 चा वर्ग हे फक्त 5 येईल प्लस 1 चा वर्ग 1 म्हणजे 5 अधिक 1 6 म्हणजे ox चा स्क्वेअर म्हणजे ox चा वर्ग जर 6 असेल तर फक्त एकट्या ox ची व्हॅल्यू दोन्ही साइड्सचा आपल्याला वर्गमूळ घ्यावा लागेल बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स घ्यावा लागेल ते वर्गमूळ चिन्हामध्ये 6 येईल बरोबर आहे म्हणजे ox ची व्हॅल्यू किती आली 6 आली म्हणजे हा जो w हा जो तुमचा पॉइंट आहे तो किती आलाय रूट 6 आलेला आहे बरोबर आहे taking square root on both sides okay तर आपण root 6 इथे लिहिलेली आहे बरोबर आहे आता आपल्याला root 7 दाखवायचे म्हणजे आपण इथेच थांबणं अपेक्षित आहे का नाही आता root w या पॉइंट वरून आपल्याला एक परपेंडिकुलर लंब काढायचा आहे परपेंडिकुलर म्हणजे एक लंब रेषा काढायची आहे ती मी आता काढून घेतलेली आहे बरोबर आहे आणि आपल्याला रूट 6 चा पुढचा नंबर काढायचा आहे जोपर्यंत रूट 7 येत नाही तोपर्यंत आपण ते कंस्ट्रक्शन करत राहणार आहोत इथे पॉइंट डब्ल्यू वरती ठेवून तुम्हाला 1 सेंटीमीटरचा चार्क तुम्हाला परत 1 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन तुम्हाला इथे डब्ल्यू पॉईंटवरती ठेवून तुम्हाला 1 सेंटीमीटरचा आर्क तुम्हाला काय करायचा आहे ड्रॉ करायचा आहे ओके तो या पद्धतीने मी ड्रॉ केलेला आहे आता इथे इथला जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण नाव देऊ शकतो वाय आणि इथला जो पॉइंट आलेला आहे त्याला आपण झेड नाव देऊ शकतो ओके मग आता आपल्याला काय करायचं आहे पॉइंट पॉइंट झेड आणि पॉइंट ओ हे दोन पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे म्हणजे आपला हा तिसरा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल बघा हा जो आहे तुम्हाला पॉइंट ओ आणि पॉइंट झेड आपण जॉईन करून घेतलेले आहे बरोबर आता आपल्याला इथे ट्रायंगल तयार झालेला दिसतो ओ डब्ल्यू आणि झेड बरोबर आहे इथे तुम्हाला थर्ड ट्रायंगल तयार झालेला दिसतो कोणता ओ डब्ल्यू झेड बरोबर आहे इन ट्रायंगल ओ डब्ल्यू झेड ओके बाय युजिंग पी टी दॅट इज पायथागोरस थेरम काय आहे पायथागोरस थेरम आता ओ झेड आता ओ डब्ल्यू ओ डब्ल्यूची लेंथ किती आलेली आहे ओ डब्ल्यू रूट 6 आलेलं आहे डब्ल्यू पॉईंट म्हणजे ओ डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे ओ डब्ल्यू किती असणार आहे आपला ओ डब्ल्यू इज इक्वल टू ओ डब्ल्यू इज इक्वल टू रूट 6 आलेला आहे आणि डब्ल्यू झेड बरोबर वन सेंटीमीटर डब्ल्यू झेड बरोबर 1 सेंटीमीटर ओके या पद्धतीने तर आता इथे आपल्याला ओ झेड हा कर्ण आहे ओ डब्ल्यू ही एक बाजू आहे आणि डब्ल्यू झेड ही दुसरी बाजू आहे पायथागोरस थेरमप्रमाणे आपण ओ झेडचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ डब्ल्यूचा स्क्वेअर प्लस डब्ल्यू झेडचा स्क्वेअर ओके सो ओ डब्ल्यू किती आहे रूट 6 आहे ओके त्याचा स्क्वेअर प्लस डब्ल्यू झेड आहे 1चा स्क्वेअर रूट 6चा स्क्वेअर म्हणजे रूट 6 इकडे पहा जेव्हा आपण रूट 6चा स्क्वेअर म्हणजेच काय करतो रूट 6 मल्टीप्लाइड बाय रूट 6 म्हणजे रूट 6 मल्टीप्लाइड बाय 2 टाइम्स जेव्हा आपण वर्गमूळ चिन्हामध्ये जी संख्या आहे ती 2 वेळा मल्टीप्लाय केल्यानंतर येणारं उत्तर हे फक्त मूळ संख्याच येते म्हणजे ती 6 तर इथे आपलं उत्तर येणार आहे 6 प्लस 6 येणार आहे ओके हे 6 येणार आहे प्लस हे 1चा स्क्वेअर 1 1चा वर्ग 1 6 अधिक 1 7 म्हणजेच ओ झेड बरोबर ओ झेड स्क्वेअर बरोबर 7 येत असेल तर ओ झेड बरोबर किती येईल रूट 7 येईल कारण इथे आपण काय करणार आहोत वर्गमूळ चिन्ह
वर्गमूल घेतलेला आहे आपण इथे वर्गमूल घेऊ बरोबर वर्गमूल घेऊन रूट सेवन आले म्हणजे हा जो वाय पॉइंट आलेला आहे तो तुमचा किती आलेला आहे रूट सेवन ओके म्हणजेच तुम्ही काय करणार आहात हा वाय पॉइंट जो आहे तो तुमचा रूट सेवन आलेला आहे इथे तुम्ही आता थांबणार आहात कारण तुमचा क्वेश्चन होता टू शो रूट सेवन नंबर ऑन ए नंबर लाईन म्हणजेच रूट सेवन ही संख्या संख्या रेषेवरती दाखवा असा तुमचा प्रश्न होता बरोबर आहे या पद्धतीने तुम्ही काय करू शकता ही संख्या संख्या रेषेवरती दाखवू शकता बरोबर रूट सेवन डू यू अंडरस्टँड स्टुडंट तर टुडेज होमवर्क आहे टू शो रूट सेवन नंबर ऑन ए नंबर लाईन वर्गमूळ चिन्हामध्ये सात ही अपरिमेय संख्या संख्या रेषेवरती दाखवा परत तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन वहीमध्ये करायचं आहे ओके थँक्यू